मराठी भाषा व्यवहारात किती उपयुक्त आहे हे शिकून घेणं फार महत्वाचं आहे. मग अगदी सुरुवातीला आता भाषा हा जो शब्द आपण मराठीत वापरतो या भाषा या शब्दाचा अर्थ काय, तर भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातेपासून तयार झाला आहे. भाषा हा संस्कृत धातू आहे आणि त्यापासून मराठीत तयार झालेला शब्द आहे भाषा. भाषा म्हणजे बोलणे, मराठी बोलणे म्हणजे मराठी भाषा. मग मराठी भाषा का बरं बोलली जावी, कोणतीही भाषा ही त्या त्या प्रांतात तितकीच महत्वाची का असते, किंवा व्यवहारात राजदरबारात त्या भाषेचा उपयोग करणं हे अनिवार्य किंवा अत्यंत महत्वाचं का आहे याची थोडीशी कारणं आपण जाणून घेतली. सगळ्यात पहिले आपल्याला ही कल्पना असली पाहिजे की जगात जवळपास 6,000 भाषा बोलल्या जातात. जगात बोलल्या जाणाऱ्या 6,000 भाषांपैकी जवळपास 300 भाषा अशा आहेत की ज्या भाषांमध्ये 20 लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोक ती भाषा बोलत असतात. आणि तुम्हाला आम्हाला प्रत्येकालाच अभिमान वाटावा अशी मराठी भाषा. मराठी भाषेचा आज जगात सर्वाधिक भाषा बोलणाऱ्या लोकसंख्येमध्ये 10वा क्रमांक आहे. साधारण 9.5 कोटी जनता मराठी भाषा बोलते. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रमाणित किंवा प्रमाणांकित भाषा आहेत 22. या 22 भाषांपैकी भारतातली तिसरी भाषा, तिसऱ्या क्रमांकावरची भाषा आणि अर्थातच राज्यातली महत्वाची किंवा राज्यातली बोली भाषा म्हणा, राजभाषा म्हणा, म्हणजे मराठी भाषा. जगात 10व्या क्रमांकावर असलेली आणि भारतात 3र्या क्रमांकावर असलेली अशी ही आपली अत्यंत महत्वाची मराठी भाषा. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आपण सगळ्यांनाच कल्पना आहे आज आपण काय करतोय. 6 दशकं उलटून गेलीत, 60 वर्षानंतर आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या अत्यंत महत्वपूर्ण आणि मनापासून शुभेच्छा. तर 6 दशकांपूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत, अर्थातच आपण प्रत्येकाला यांची ओळख आहे, यशवंतराव चव्हाणजी यांनी त्याच वेळेला राजपत्रात म्हणजे गॅझेटमध्ये असं लिहून ठेवलं होतं किंवा असं नमूद केलं होतं की त्या त्या प्रांतातली राजदरबारातली किंवा व्यापारातली भाषा ही ती बोली भाषा असावी, ती प्रांतीय भाषा असावी. म्हणजेच अर्थात काय, तर महाराष्ट्र राज्यात राज्यकारभारात आणि व्यापारात मराठी भाषेचाच उपयोग झाला पाहिजे. आता पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना हा प्रश्न पडेल की का बरं मराठी भाषा. आम्ही शिक्षण घेतो इंग्रजी भाषेतून, अधिकाधिक आम्ही इंग्रजी भाषेचा वापर करतो, जवळपास आपलं सगळं उच्च शिक्षण हे इंग्रजी भाषेतूनच होत आहे. मग असं असताना आपल्याला व्यापारात किंवा व्यवसायात मराठी भाषा का बरं उपयोगात आणायला हवी. तर मित्रांनो, याचं उत्तर अगदी साधं सोपं आहे. आपणासही कल्पना असेल की भाषा हे साधन आहे. साधन म्हणजे काय, अभिव्यक्तीचं माध्यम. अभिव्यक्ती म्हणजे काय, प्रदर्शन. मानवी मनातल्या, मानवी अंतरंगातल्या भावभावनांचं प्रदर्शन, मतांचं प्रदर्शन, विचारांचं प्रदर्शन करण्यासाठी जे साधन लागतं त्या साधनाला भाषा असं म्हणतात. मग संवादासाठी, संभाषणासाठी त्या त्या प्रांतात ती ती भाषाच उपयुक्त आहे का, कारण आपण म्हणतानाच काय म्हणतो की भाषा एक साधन आहे. भाषा जर एक साधन आहे, भाषेच्या माध्यमातून जर आपण संवाद किंवा संभाषण साधणार आहोत, भाषेच्या माध्यमातून जर आपण अंतरंगातले विचार, अंतरंगातल्या भावभावना, अंतरंगातली मतं म्हणजे मतप्रदर्शन हे जर करणार आहोत, तर मग आपल्याला त्या त्या प्रांताची भाषा येणं अनिवार्य आहे. का, कारण प्रत्येक नागरिक, ज्या आपण आता महाराष्ट्र राज्यापुरता बोलूया की महाराष्ट्र राज्यात राहणारा प्रत्येक नागरिक हा जन्माला आलाय तोच मराठी भाषेत, आणि त्यामुळे तो मराठी भाषा जितकी चांगल्या पद्धतीनं जाणतो किंवा मराठी भाषा ही त्याची बोली भाषा ही मातृभाषा आहे, त्यामुळे त्याच्या कुटुंबात परंपरेनुसार त्याच्या पूर्ण कुलावरील मराठी भाषा ही पहिल्यापासून चालत आहे, आणि त्यामुळे मराठी भाषेत तो जितक्या चांगल्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकतो किंवा मराठी भाषेत तो जितक्या चांगल्या पद्धतीनं समजू शकतो तितकं तो इतर भाषांमध्ये समजू शकेल किंवा व्यक्त होऊ शकेल असं अजिबात घडणार नाही.
मित्रांनो, ज्ञानार्जनासाठी कोणतीही भाषा चालते. ज्या भाषेत ज्ञान आहे त्या भाषेचा अभ्यास करून आपण ते ज्ञान सहजपणे प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच ज्ञानार्जनासाठी म्हणजे ज्ञान संपादित करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी कोणतीही भाषा उपयुक्त आहे. पण व्यक्त होण्यासाठी, मतांचं प्रदर्शन करण्यासाठी आणि अर्थातच अंतरंगातल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी मातृभाषेशिवाय पर्याय नसतो. का? कारण इतर भाषा या फक्त बुद्धीपर्यंत पोहोचतात. मातृभाषा किंवा त्या त्या प्रांतातली भाषा ही मनापर्यंत पोहोचते. म्हणूनच तुम्ही पहा की मनुष्य किती शिकतो. मराठी भाषेतला एखादा मनुष्य, त्याचं उदाहरण घ्या, खूप शिकलाय, भरपूर शिकलाय, अगदी PhD केली आहे, डॉक्टर, इंजिनियर, काही म्हणूया आपण, उच्च विद्याविभूषित असा मराठी भाषेतला माणूस आहे. पण जेव्हा या माणसाला एखादं संकट समोर असेल किंवा जेव्हा हा माणूस ठेच लागून पडेल, तेव्हा ठेच लागून पडल्यावर पटकन त्याच्या तोंडातून बाहेर पडणारा उद्गार काय असणार आहे? आई ग. किंवा मोठं संकट दिसल्यावर पटकन तो काय म्हणणार आहे? अरे बापरे. असं नाही होणार की तो इंग्रजी भाषा शिकलाय, हिंदी भाषा शिकलाय म्हणून तो ठेच लागल्यावर म्हणेल हो माय मम, हो माय मदर, असं नाही होणार. म्हणजेच मला सांगण्याचा हेतू काय आहे की भाषा कोणतीही वाईट नसते, भाषा सगळ्यात चांगल्या आहेत. पण भाषा हे ज्ञानार्जनाचं माध्यम म्हणून, मग जर भाषा हे ज्ञानार्जनाचं माध्यम म्हणून आपण पाहिलं तर आपण कोणतीही भाषा शिकून घेऊ शकतो आणि त्या भाषेत ते ज्ञान प्राप्त आहे ते अवगत करू शकतो. परंतु मानवी मनातल्या भावनांचं आविष्कार म्हणजेच मानवी अंतरंगातल्या भावनांचं प्रदर्शन हे मातृभाषेत, प्रांतीय भाषेत, त्या त्या स्थानिक भाषेतच होतं आणि त्या त्या स्थानिक भाषेतच होत राहणार. मग आपल्याला जर एखाद्याच्या मनापर्यंत पोचायचं असेल, आपल्याला जर एखाद्याची मानसिक शक्ती किंवा एखाद्याची मानसिक अवस्था जाणून घ्यायची असेल तर आपल्या निश्चित स्वरूपात स्थानिक भाषा, प्रांतीय भाषाच उपयोगात येणार आहे. आपल्याला आपण जी भाषा शिकण्यासाठी उपयोगात आणली ती भाषा तिथे उपयोगात आणून चालणार नाही. आणि म्हणूनच मराठी भाषेचा सुसंवादासाठी उपयोग झाला पाहिजे असं एक म्हणणं आहे. का? कारण महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यातली सगळीच जनता, जवळपास 90% जनता मराठी भाषा बोलते. किंबहुना गेल्या 10 वर्षांपासून किंवा त्यापेक्षा अधिक काळ जे जे महाराष्ट्राचे निवासी आहेत त्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे. कारण या भाषेतच या राज्यातले अधिकाधिक व्यवहार होतील. तुम्ही गावातून गेलात, खेडेगावातून गेलात, तर तिथे जी अज्ञ जनता आहे, तिथे जी अशिक्षित जनता आहे, ती फक्त मराठी भाषा जाणते. आणि त्यामुळे तुमचं म्हणणं हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठी भाषेशिवाय पर्याय आपणास कल्पना असेल किंवा नसेल, पण लोकमान्य टिळक असं म्हणायचे, लोकमान्य टिळक सांगायचे की माणसाला जन्मतः जसे आई वडील लागतात, म्हणजे आई वडील निवडण्याचं जसं स्वातंत्र्य नसतं माणसाकडे, माणसाला जन्मतः जसे आई वडील लागतात तसंच माणसाला जन्मतः लागणाऱ्या अजून तीन, एक स्वदेश, दुसरा स्वधर्म आणि तिसरी स्वभाषा. स्वदेश म्हणूनच तर आपण तिला मातृभूमी म्हणतो, मायदेश म्हणतो, तिला आईचा दर्जा देतो. स्वधर्म, पितृधर्म, पित्यासारखे व्यवहारात उपयुक्त असणारे संस्कार करणारा धर्म असतो म्हणून त्याला पितृधर्म म्हटलं जातं, त्याला पित्याचा दर्जा दिला जातो. आणि स्वभाषा, स्वभाषेला आपण मायबोली म्हणतो, मातृभाषा म्हणतो, तिला देखील आपण कुणाचा दर्जा देतो? आईचा दर्जा देतो. का? कारण लोकमान्य टिळकांना पूर्वीपासून हेच सांगायचं आहे की मनुष्याला जन्मतः जसे आई वडील लागतात, आई वडील निवडण्याचं स्वातंत्र्य जसं त्याच्याकडे नाही, तसंच स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा निवडण्याचं स्वातंत्र्य देखील त्याच्याकडे नाही. आणि म्हणून मग त्याला आपल्या देशावर, आपल्या भाषेवर आणि अर्थातच आपल्या धर्मावर अभिमान व्यक्त करायलाच हवा, त्याचे ऋण फेडायलाच हवं. मग जर आपण आज महाराष्ट्रात व्यापार करणार आहोत, आपण जर महाराष्ट्रात व्यवहार करणार आहोत, तर महाराष्ट्रात जन्माला आलेल्यांची मानसिकताच अशी आहे की आई वडिलांप्रमाणेच त्यांना काय आहे? स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा. मग जर मातृभाषाच त्यांची मराठी आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाची मायबोली जर मराठी आहे, तर ही जनता मराठी भाषेतून जितकी चांगल्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकते तितकी निश्चितच कोणत्या इतर भाषेमध्ये व्यक्त होऊ शकत
नाही. आणि म्हणूनच आपण या प्रांतात ज्या स्थानिक पातळीवर व्यवहार व्यवसाय किंवा व्यापार करणार असू त्या पातळीवर म्हणजे त्या स्थानिक पातळीवर त्या प्रांतात जी भाषा बोलली जाते ती भाषा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला अवगत करणं क्रमप्राप्त आहे, अनिवार्य आहे. तिथे कोणत्याही प्रकारची सवलत नाही किंवा सुटका नाही. तुम्हाला मगाशीच म्हटलं की 1 मे 1960 रोजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, तत्कालीन म्हणजे त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण, त्यांनी त्यावेळेला गॅझेट, गॅझेटला राजपत्र असं म्हणतात मराठीत, त्यावेळेला गॅझेट मध्ये म्हणजेच राजपत्रामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे दरबारातली आणि अर्थातच व्यापारातली भाषा ही कोणती असावी, मराठी असावी. तसं पाहिलं तर राजभाषा म्हणून अगदी छत्रपती शिवाजी महाराज किंवा मग पेशवेकालीन राजदरबारातली आणि व्यापारातली भाषा मराठीच होती. तर राजभाषा म्हणून मराठी भाषेचा सन्मान फार पूर्वीपासून करतात. पण मग आपल्याला इथे मराठी भाषा, तिचं वैभव, तिची संपत्ती, तिचा इतिहास हे पाहायचंय का? तर अजिबात नाही. आपल्याला निश्चित स्वरूपात काय जाणून घ्यायचंय, तर मराठी भाषेचा सुसंवादासाठी कशा पद्धतीने उपयोग करतात. आणि मग जर आपली भाषा म्हणजे आपल्याला मराठी भाषा चांगल्या पद्धतीने येत नसेल, आपण मराठी भाषा बोलण्यासाठी असमर्थ असू, म्हणजेच काय तर स्वच्छ शुद्ध प्रमाण मराठी भाषा बोलताना आपल्याला अडचणी येत असतील, तर मग त्या सुधारणा करण्यासाठी किंवा ते सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे आपण या 2 लेक्चर्समध्ये म्हणजे या 2 सत्रांमध्ये जाणून घेणार आहोत. पण ते जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला मराठी भाषेचं महत्व समजलं पाहिजे म्हणून या थोड्याफार काही इतिहासकालीन गोष्टी किंवा या थोड्याफार टिप्पणी मी तुम्हाला सांगितल्या किंवा सांगत. तर मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा ही काय आहे, तर हे एक साधन. साधन कशाचं आहे, तर अंतरंगातल्या भावभावनांचं प्रदर्शन करण्याचं साधन. साधन कशाचं आहे, तर विचार व्यक्त करण्याचं साधन. साधन कसलं आहे, तर मत प्रकटीकरणाचं साधन. मग विचार व्यक्त करण्यासाठी, मत प्रकट करण्यासाठी किंवा अर्थातच आपल्या मनातल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाषेशिवाय पर्याय नसतो. मग तुम्ही म्हणाल इंग्रजी पण भाषा आहे, आपण इंग्रजीतनं सुद्धा मत व्यक्त करू शकतो, आपण इंग्रजीतनं सुद्धा भावना व्यक्त करू शकतो. पण त्या भावनांना जी एक मानसिक झालर लाभली पाहिजे, अर्थातच ती मानसिक झालर त्या भावनांमध्ये असणार नाही. का असणार नाही, कारण अहो तुम्ही ज्या प्रांतात जन्माला आलात त्या प्रांतातली भाषा, स्थानिक भाषा, मातृभाषा, बोलीभाषा ही तुमच्या रक्तात भिनलेली असते, ही तुमच्या नसानसात खेळत असते. अर्थातच तुमच्याकडे वाड वडिलार्जित म्हणजेच काय तर परंपरेनं आलेली ती भाषा असते. आणि त्यामुळे मनातल्या भावभावनांचं जितक्या सहज पद्धतीनं आणि जितक्या आत्मीयतेनं आपण प्रकटीकरण आपल्या भाषेत म्हणजे मातृभाषेत करू शकतो, तितकं निश्चितच ज्ञानार्जनासाठी शिकलेल्या दुसऱ्या कोणत्याही भाषेतून करता येत नाही. आणि भावना म्हणजे तरी काय, तर मनाचं नैसर्गिक प्रदर्शन म्हणजे भावना. मनातला आशय, त्या त्या क्षणाला मनात निर्माण होणारा आशय व्यक्त करण्यासाठी जे काही प्रकट केलं जातं ते म्हणजे भावना. मग मनातल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी, मानसिक अंतरंग लोकांपुढे खुलवण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी इतर भाषा कधीच नाही. जी रक्तात आहे, जी नसानसात आहे, जी डोक्यात आहे, जी मनात आहे तीच भाषा, म्हणूनच ते तिला मातृभाषा म्हणतात ना, ती आई आहे. त्यामुळे भावना व्यक्त करणं हे आईशिवाय दुसऱ्या कोणाला जमणार. भावना आईसमोरच किंवा आईच्या माध्यमातूनच उत्तम पद्धतीने व्यक्त होऊ शकतात. आणि म्हणूनच मी तुम्हाला मग अशी उदाहरणं देतो की मराठी भाषिक मनुष्य, मराठी भाषेत जन्माला आलेला माणूस हा कितीही शिकला, कितीही मोठा झाला, फार त्यांनी अगदी इंग्रजी, स्पॅनिश, अमेरिकन अनेक भाषांचा अभ्यास केला, अनेक भाषांतलं ज्ञान प्राप्त केलं, तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्या मनातल्या भावभावना व्यक्त करताना तो ज्ञानार्जनासाठी शिकलेल्या कोणत्याच भाषेचा उपयोग करणार. पटकन म्हटलं ना मी, आज मीही जरी पडलो मलाही ठेच लागली, किंवा आपल्यापैकी कुणालाही जरी ठेच लागली किंवा काही कळ आली
किंवा एखादी वेदना झाली डोक्यात सणक शिरती तर पटकन आपण म्हणणारे ऐक ऐकच येणार आहे. ओ माय गॉड, ओ माय मम्मी, अरे मा, असं काहीच येणार. एखादं मोठं संकट समोर येऊन उभं राहिल्यावर आपण पटकन म्हणू अरे बापरे, म्हणजे ते अरे बापरेच येणार आहे. हे आपल्याला मराठीतला बाप, मराठीतली आईच आठवणार आहे. का? कारण प्रांतीय भाषा, मातृभाषा, बोलीभाषा ही मनातून निर्माण झालेली भाषा असते. आणि त्यामुळे आपल्याला जर आपला व्यवसाय, आपला व्यापार, आपला व्यवहार हा प्रबळ करायचा असेल, भक्कम करायचा असेल, मजबूत करायचा असेल, तर आपल्याला त्या त्या प्रांतातली स्थानिक भाषा शिकून घेण्याशिवाय पर्याय नाही. आपण इंग्रजी भाषेत समोर त्याला खूप काही समजवलं तरी सुद्धा एक ग्रामीण भागातला एक खेडू, एक अत्यंत अशिक्षित असा एखादा रुग्ण जर आपल्याकडे आला आणि तुम्ही त्याला इंग्रजीत अनेक गोष्टी समजवून सांगायला लागल्यात की बाबा रे हे बघ हे असं असतं, हे तसं असतं, अमुक असतं, तमुक असतं, त्याला काय करणार? जर तुम्ही त्याच्या मनापर्यंत पोचू शकला नाही, जर तुम्ही त्याच्या बुद्धीपर्यंत पोचू शकला नाही, तर निश्चित स्वरूपातच तो तुमच्या बोलण्याला काय होऊ शकत नाही, तर बोलू शकत नाही. त्याचा म्हणजे तुमचा त्याच्यावर जो प्रभाव पडायला हवा, त्याच्यात जे मानसिक परिवर्तन व्हायला हवं, किंवा त्याच्या मनात जी खात्री निर्माण व्हायला हवी की नाही आमच्या आजारावर उत्तम उपचार इथंच होते, ही व्यक्ती मला अगदी छान ठणठणीत बरं करीत, माझे जे काही त्रास आहेत किंवा माझ्या ज्या काही यातना आहेत ह्या संपवण्यासाठी या माणसाकडेच आलं पाहिजे, हे असं त्याच्या मनात निर्माण होण्यासाठी आधी तुम्ही त्याच्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मग तुम्ही त्याच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी अर्थातच तुम्हाला त्याची भाषा आली पाहिजे. तुम्ही इंग्रजीत किती काळ बोलू शकाल? इंग्रजीत बोलून तुम्ही त्या व्यक्तीला कसं समजवू शकाल? किंवा इंग्रजी काय, हिंदी काय, कोणतीही भाषेत तुम्हाला ही कल्पना असेल की आज जी काही 9.5-10 कोटी जनता मराठी भाषा बोलते त्यातल्या कित्येक मराठी भाषिकांना हिंदी सुद्धा व्यवस्थित येते. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की भारत कृषी प्रधान देश आहे, अर्थातच महाराष्ट्रही कृषी प्रधान झाला. कृषी प्रधान असल्या कारणानं शेतकरी वर्ग जास्त आहे आणि शेतकरी वर्ग म्हणजेच खेडूत. गावातून राहणारा, शेती हा व्यवसाय जोपासणारा जो वर्ग आहे त्याला आपण शेतकरी वर्ग. मग असं गावातून राहणाऱ्या आणि शेती व्यवसाय जपणाऱ्या या शेतकऱ्याला हिंदी भाषा सुद्धा धड येत नसते, त्याला फक्त आपली मराठी भाषा येत असते. त्यातही त्याला त्याची बोली भाषा जास्त चांगल्या पद्धतीने कळत असते. प्रमाण मराठी भाषाही त्याला कळेल की नाही हे आपण सांगू शकत नाही, पण त्याला फक्त एकच भाषा कळत असते आणि ती म्हणजे मराठी. बाकी तुटकं फुटकं हिंदी, 2-4 हिंदी भाषिक जर आजूबाजूला असतील तर माहिती असतं, आणि इंग्रजीचं तर दूरदूरपर्यंत पत्ता नसतं. अशा वेळेला जर तुम्हाला त्या प्रांतातल्या प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोचायचं असेल तर मग त्या प्रांतातल्या भाषेचा अभेर करून कसं चालेल? ती भाषा आपल्यापासून दूर लोटून कसं चालेल? आणि म्हणून मराठी भाषा तुम्ही शिकून घेणं किंवा मराठी भाषेतलं संभाषण कौशल्य विकसित करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. का? तर भाषा हे साधन आहे परस्परांमध्ये संवाद साधण्यासाठी, संभाषण करण्यासाठी, अर्थातच आपल्या विचारांचं, मतांचं प्रकटीकरण करण्यासाठी आणि अंतरंगातल्या भावभावना अगदी तरल पद्धतीनं व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय असते? भाषा असते. व्यवहारात भाषेचा उपयोग वाढला की मग अर्थातच काय होतं? तर व्यवहारिक बुद्धीमध्ये सुद्धा तशी प्रगती दिसून येते. म्हणजेच काय? तर आपण व्यवहारिक बुद्धीचाही मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून उपयोग करू शकतो. कारण अर्थातच भाषेचा विकास म्हणजे कसला विकास आहे? व्यवहारिक बुद्धिमत्तेचा विकास आणि सांस्कृतिक प्रगती, यालाच काय म्हटलं जातं? भाषेचा विकास म्हटलं जातं. आणि त्यामुळे आपण ज्या राज्याचे नागरिक आहोत किंवा आपण वर्षानुवर्ष ज्या राज्यात राहत आहोत, त्या राज्याचे निवासी आहोत, त्या राज्याची भाषा शिकणं हे आपल्यासाठी बंधनकारक, अनिवार्य आहे. म्हणजेच कंपल्सरी, अनिवार्य म्हणजेच काय? बंधनकारक, अपरिहार्य आहे, त्याला पर्याय. आणि मराठी भाषा तर समृद्ध आहे, अनेक पारंपरिक संकेत जपणारी आणि अत्यंत भक्कम मजबूत अशी कोणती भाषा आहे? मराठी भाषा. आणि त्यामुळे मराठी भाषेचा सुसंवादासाठी उपयोग करणं ही आज तुमच्यापैकी प्रत्येकाची गरज आहे.
आज तुमच्यापैकी प्रत्येकानं मराठी भाषेचा उपयोग करण्याचा पण केला पाहिजे, किंवा एक सामान्य बुद्धीनं विचार केला पाहिजे की अरे आपण व्यवसाय कुठे करणार आहोत. आपण व्यवसाय काही तामिळनाडूत जाऊन करणार नाही, आपण व्यवसाय काही केरळमध्ये जाऊन करणार नाही, आपण व्यवसाय काही अजून पंजाबमध्ये किंवा गुजरातमध्ये जाऊन करणार नाही. आपण व्यवसाय कुठे करणार आहोत? तर आपण व्यवसाय करणार आहोत अर्थातच महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात, कुठल्या तरी शहरात, कुठल्या तरी गावात आपण आपलं बसतान बसवणार आहोत. आणि मग आता जर आपल्याला आपला व्यवसाय जोमानं वाढवायचा आहे, आपल्याला जर आपल्या व्यवसायामध्ये अत्यंत चांगली प्रगती घडवून आणायची आहे, तर मात्र मग त्या प्रांताची जी महत्वाची किंवा त्या प्रांतातली जी अग्रणी भाषा आहे, म्हणजेच त्या प्रांताची जी मातृभाषा आहे, राजभाषा आहे, ती प्राप्त करणं हे तुम्हा प्रत्येकाला गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला मराठी भाषा विकासासाठी किंवा मराठी भाषेत सुसंवाद साधण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता, तुमची मराठी भाषा कशा पद्धतीने सुधारू शकता, यावर थोड्याफार सूचना देणार आहे. किंवा याच्यावर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे असं म्हणतात तरी हरकत नाही. मी हा तुम्हाला मराठी भाषेचा थोडक्यात इतिहास सांगितला, किंवा आतापर्यंत मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलं की मी का असा आग्रह धरतो आहे की तुम्ही मराठी भाषेचा अभ्यास करावा. कारण पुन्हा पुन्हा तेच सांगायला लागणार आहे की आपण ज्या प्रांतात व्यवसाय करणार आहोत त्या प्रांतातली भाषाच आपल्याला त्या प्रांतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनापर्यंत पोहोचू शकते. त्याच्या मनातल्या भावभावना, म्हणजे त्याचा त्रास, त्याच्या वेदना, त्याच्या यातना, तो आपल्या समोर त्याच्या भाषेतून, म्हणजेच मराठी भाषेतूनच उत्तम पद्धतीनं मांडू शकतो. आणि आपण त्याच्यावर जे काही उपाय सुचवणार आहोत किंवा आपण त्याच्या त्रासाचं निराकरण करताना, त्याच्या वेदना संपवताना, हे नेमका हा आजार कोणता आहे आणि हा आजार कशा पद्धतीनं बरं करता येईल हे त्याला सांगणार आहोत, तेव्हा त्याच्या भाषेचा जर उपयोग झाला तर तुम्ही जे काही संभाषण साधणार आहात हे ते त्याच्या बुद्धीपर्यंत नाही तर हे त्याच्या मनापर्यंत पोहोचते. आणि एकदा एखादी गोष्ट माणसाच्या मनापर्यंत पोहोचली की मग ती मनुष्य झटकत नाही किंवा मग ती मनुष्य विसरत नाही. बुद्धी आणि मन याची सुद्धा एक जोडती. फक्त बुद्धीत साठवून ठेवलेली जी गोष्ट असते ती मनुष्य कालांतरानं विसरतो. फक्त मनामध्ये साठवून ठेवलेली एखादी गोष्ट असेल तीही मनुष्य कालांतरानं विसरतो. पण मन आणि बुद्धी या दोघांची सांगड घालून जर एखादी गोष्ट माणसानं आत्मसात केली तर वर्षानुवर्ष तो ती विसरतो. म्हणूनच तर प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेतनं दिलं जातं? मराठी भाषा. का बरं? कारण मराठी भाषा मनापर्यंत पोहोचणारी भाषा. आता अर्थात आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून मराठी म्हणतो. तर मग मराठी भाषेत जे जे आपण शिकणार आहोत ते आपल्या डोक्यापर्यंत, म्हणजे बुद्धीपर्यंत तर पोहोचणारच आहे, पण बुद्धीबरोबर ते आपल्या मनात सुद्धा संस्कार म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं रुजणार. आणि मग एखाद्या ज्ञानाचा, एखाद्या शिक्षणाचा, एखाद्या विचाराचा बुद्धीवर आणि मनावर संस्कार झाला की मग तो विचार, ते ज्ञान हे अंतरंगातनं कधीच संपत नाही किंवा हे विचारातनंही कधीच नष्ट होत नाही. आणि म्हणून मग तुम्ही मराठी भाषा उपयोगात आणा. कारण मराठी भाषा तुम्हाला काय करेल तर त्या प्रांतातल्या माणसांच्या जवळ. तुम्ही एखाद्याची अगदी सहज मराठीतनं चौकशी केली, कसे बाबा बरे आहात ना, तर त्याला आपुलकी वाटेल, त्याला कुठेतरी वाटेल की नाही आपल्या मनातली वेदना यांच्याकडे व्यक्त करावी. अगदी साधारण विचार घ्या, साधारण उदाहरण घ्या. दोन समजा दवाखाने जवळजवळ आहे, एक आहे मराठी भाषिक आणि दुसरं जे कोणी आहे ते पण मराठी भाषिक असेल किंवा इतर कोणत्याही भाषेतलं असेल आणि ते समजवताना इंग्रजी भाषेचा अधिकाधिक उपयोग करत असेल. मराठी भाषिक माणसानं आपल्या क्लिनिकमध्ये, आपल्या दवाखान्यात आलेल्या एखाद्या रुग्णाला, एखाद्या माणसाला जर असं म्हटलं की या बसा, काय त्रास होतोय तुमचा, मी योग्य पद्धतीनं उपचार देऊ शकतो वगैरे वगैरे, पण हेच जर शेजारच्यांनी म्हटलं हॅलो गुड मॉर्निंग हाऊ आर यू, तर थोडस आता मगाशीच सांगितलं की कृषी प्रधान देश, शेतकरी वर्ग अधिक आहे, अज्ञ लोकसंख्या अधिक आहे, मग अशा अज्ञ लोकांपर्यंत पोचायचं असेल, ज्यांनी अज्ञ म्हणजे काय, ज्यांना ज्ञान प्राप्त केलं नाही, ज्यांनी शिक्षण घेतलं नाही, असा तो कोण आहे? अज्ञ आहे. तर मग अशा माणसापर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम म्हणजे भाषा आहे.
मग त्याला काय करणार आहे हो? तुम्ही काय बोललात हेच त्याला कळणार नाही, त्याला तुमचा हाऊहाऊ पण कळणार नाही, त्याला तुमचं गुड मॉर्निंग पण कळणार नाही, किंवा आप अच्छा हो ना, आप ठीक हो ना, आप कैसे हो, हे त्याला कळणार. आज समाजामध्ये आपण वावरतो तेव्हा समाजाची जी भाषा आहे ती भाषा जर आपण स्वीकारली तर आपण त्या समाजामध्ये होतो. आपण जर मराठी भाषेत बोललो तर मराठी भाषिक लोकांमधली आपली आपुलकी किंवा आपल्या प्रतीची स्नेह भावना हे निश्चितच वाढेल. हे पहा, एखाद्या घोळक्यात जर आपण त्या घोळक्यातलं होऊन राहिलो, एखाद्या समूहात जर आपण त्या समूहात होऊन राहिलो तर पटकन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपल्या प्रती आत्मीयता वाटते, प्रेम वाटत, स्नेह वाटत, आणि मग निश्चितच काय होतं की आपलं काम सोपं होतं. पण हेच जर आपण त्या समूहात राहून त्या लोकात राहून आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला किंवा आपण कोणीतरी वेगळ्या होते दाखवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्या मनाच्या म्हणजे त्या माणसांच्या मनात कुठंच आपली प्रतिमा तयार होत नाही किंवा कुठंच आपल्या प्रती आत्मीयता तयार होत. एका समूहात आहोत तर त्या समूहात राहून त्या समूहाची भाषा, त्या समूहाचे आचार विचार, त्या समूहाचं राहणीमान हे सगळं जोपासलं की आपण त्यांच्यातले एक होऊन जाणं, त्यांच्यातलं एक होऊन जाणं हे कधीही चांगलं व्यवसायाच्या दृष्टीनं व्यापाराच्या दृष्टीनं सर्वाधिक उपयुक्त म्हणजे ते की आपण त्यांच्यातलं एक होऊन. आणि मग त्यांच्यातलं एक होणं म्हणजेच काय, तर आधी त्यांची जी संभाषणाची भाषा आहे ती शिकाय. मनुष्य व्यक्त कसा होतो तो बोलून, बोलून लिहून म्हणजेच व्यक्त होण्याचं साधन म्हणजे भाषा आहे. मग आपण त्या माणसांची भाषा जर व्यवस्थित पद्धतीने शिकलो, आपण त्या प्रांताची भाषा ही स्थानिक भाषा जर चांगल्या पद्धतीने अवगत केली तर आपल्याला निश्चित स्वरूपातच एक सुसंवाद साधता येईल. मग मराठी भाषेत जर सुसंवाद साधायचा तर मग आम्ही काय केलं पाहिजे? कोणत्याही भाषेत आपल्याला संवाद साधायचा म्हटलं तरी साधं सोपं आहे की आपल्याला त्या भाषेची जाण असते, म्हणजेच काय आपल्याला त्या भाषेची माहिती असते. तुम्ही मराठी भाषिक नाही तर तुम्हाला मराठी भाषा येणारच नाही असं आहे का? अजिबात. आपण इंग्रजी भाषिक आहोत का? नाही. आपल्याला काय जन्मापासून इंग्रजी शिकवलं का? जन्माला आल्यानंतर जेव्हा आपण बोलायला लागलो तेव्हा आपण काय असं एम एम मग मम्मी असं बोलायला लागलो का? नाही. काका मा 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 हेच बोलायला लागलो आपण सगळं. म्हणजेच काय तर वारसा हक्कानं मिळालेली, परंपरागत चालत आलेली, रक्तात भिनलेली आणि संस्कारांनी पूर्णपणे काय झालेली, आपल्या अंतरंगात विलीन झालेली भाषा म्हणजे मराठी भाषा. पण त्या मराठी भाषेव्यतिरिक्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी असलेली गरज म्हणून आपण इंग्रजी भाषा शिकलो. इंग्रजी भाषा काय आपल्याला जन्मापासून अवगत नव्हती? किंवा इंग्रजी भाषा ही काय आपल्याला जन्मांतरीची म्हणजे जन्मापासून लाभलेली भाषा नाही? पण मग आपण शिकलोच ना, आपण पुढे जाऊन ती भाषा शिकलोच. त्या भाषेतनं ज्ञान प्राप्त करायचं होतं, त्या भाषेतनं माहिती मिळवायची होती, म्हणून आपण त्या भाषेचा आधी अभ्यास केला. मग हेच आता व्यवसाय करताना व्यापार करताना लक्षात ठेवा की आपण ज्या प्रांतात आहोत, आपण महाराष्ट्र राज्यात आहोत, आपण महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणार आहोत, आपण मराठी माणसांसोबत व्यवसाय किंवा व्यापार करणार आहोत, तर मग आता आपल्याला मराठी भाषा येणं गरजेचं. आपण जर मराठी भाषिक असू तर प्रश्नच उद्भवत नाही. थोड्याफार प्रयत्नांनी आपल्याला एक चांगलं मराठी बोलता येईल, लोकांची मनं जिंकता येईल. पण आपण जर मराठी भाषिक नसू तर आपल्याला थोडेफार प्रयत्न करावे लागतील. जसं आपण इंग्रजी भाषा शिकलो तसंच मराठी भाषाही शिकता येईल. अक्षरांचं ज्ञान झालं, शब्दांचं ज्ञान झालं की आपोआप भाषा समजते. मग अक्षर ज्ञान आणि शब्द ज्ञान कसं वाढेल तुम्हाला ही चांगलीच कल्पना. की एखादी भाषा चांगल्या पद्धतीने अवगत करण्यासाठी सुरुवातीला मग आपल्याला काय करावं लागेल? वाचन, मनन, चिंतन, लेखन या सगळ्याचा उपयोग करून आपण भाषेचा काय करू शकतो? विकास करतो. पण भाषा हे सुसंवादाचं साधन आहे. सुसंवाद म्हणजे काय? तर आपण अनेक शब्द ऐकतो असे की सुकार, सुविचार, तसंच सुसंवाद. मग सुकार म्हणजे चांगला असा काळ, सुविचार म्हणजे चांगला असा विचार, मग अर्थातच सुसंवाद म्हणजे काय? चांगला असा संवाद. मग चांगला संवाद कशाला म्हणतो? चांगला संवाद म्हणजे या मनापासून त्या मनापर्यंत पोहोचतो.
या मनापासून त्या मनापर्यंत पोहोचलेला, या अंतरंगातून त्या अंतरंगात सामावून गेलेला किंवा त्या अंतरंगाशी एकरूप झालेला संवाद तो चांगला संवाद. आणि कोणाशीही चांगला संवाद जर साधायचा असेल, सुसंवाद साधायचा असेल, तर त्या व्यक्तीची जी भाषा आहे त्या भाषेला पर्याय. कारण ती भाषा, पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो की ती भाषा रक्तात आहे, ती भाषा नसा नसात आहे, ती भाषा आपल्या बुद्धीत आहे, ती भाषा आपल्या मनात आहे. नैसर्गिक प्रकटीकरणाचं साधन म्हणजे काय आहे? आपली मातृभाषा किंवा त्या प्रांतातली स्थानिक भाषा. आणि म्हणून मराठी भाषेचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी आपल्याला मराठी भाषेची चांगल्या पद्धतीनं ओळख करून घ्यावी लागते. हे पहा, महाराष्ट्रात तुम्ही दर दोन मैला गणित भाषा बदलते असं म्हणतात. दर दोन मैला गणित भाषा बदलते म्हणजे काय होतं? भाषा तीच आहे, प्रमाण भाषा मराठीच आहे, परंतु त्या त्या परिसरातलं शिक्षण, त्या त्या परिसरातली परिस्थिती, त्या त्या परिसरातील प्रगती आणि अर्थातच त्या त्या परिसरातील सांस्कृतिक एकूणच जी काही स्थिती आहे ती यावर त्या त्या परिसरातली बोलीभाषा अवलंबून असते. त्यामुळे जरी दोन मैला गणित बोलीभाषा बदलत असेल तरी सुद्धा त्याची मूळ जननी आहे, मूळ प्रमाण भाषा आहे ती कोणती आहे? मराठी. आणि त्यामुळे आपल्याला एक सामान्य मराठी आलं, एक साधं मराठी, अति उच्च मराठीही म्हणत नाही, शास्त्रोक्त मराठी म्हणत, अगदी प्रमाण मराठी सुद्धा मी म्हणत नाही, अगदी एक साधं सोपं सामान्य मराठी जरी आपल्याला आलं तरी सुद्धा आपण काय करू शकतो? तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उत्तम पद्धतीनं संवाद साधू शकतो, चांगल्या पद्धतीनं संवाद साधू. मग तुम्ही म्हणाल सगळंच मराठी बोलणं कसं पॉसिबल? तर सगळंच मराठी बोलावं अशी अपेक्षा आहे, पण मराठी भाषा ही अशी आहे की त्या मराठी भाषेनं अनेक भाषा सहजपणे आपल्यात सामावून घेतलेल्या. मराठी भाषा जन्माला आली तेव्हाच 5 भाषांचा समावेश होता मराठी भाषेत. त्यानंतर अशा काही भाषा आहेत की त्या भाषेतले शब्द मराठी भाषेत अगदी सहजपणे सामावून घेत. मग तुम्ही बोलताना साधं सोपं मराठी बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा मराठी भाषिक माणसाचं मन चटकन जिंकू शकत. गरज नाही की प्रत्येक ठिकाणी तुम्ही मराठी शब्दाचा उपयोग केला. तुम्ही पेन, टेबल यांना तुम्ही आम्ही काय म्हणावं? लेखणी म्हणायचं का? एवढं शास्त्रोक्त मराठी गरजेच. पण मराठी भाषा चांगल्या पद्धतीने येणं गरजेचं आहे का? त्याचं कारण मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय आणि तेच राहणार आहे. त्या त्या प्रांतात जर आपल्याला कोणाच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या त्या प्रांतातली जी स्थानिक भाषा आहे त्या स्थानिक भाषेला पर्याय असतो. आणि म्हणूनच आपल्याला चांगली मराठी भाषा अवगत करण्याशिवाय पर्याय नाही. वाचन करू, मनन करू, चिंतन करू, संभाषणात सातत्याने उपयोग करून आपण आपली मराठी भाषा काय करू शकतो? सुधारू शकतो. आणि म्हणूनच मराठी भाषेचा अभ्यास करा, मराठी भाषा सुधारा. का? कारण आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला त्यांना एक उत्तम सेवा द्यायची. आणि एखाद्या रुग्णाला डॉक्टरनं दिलेली एखादी उत्तम सेवा म्हणजे काय? तर फक्त केलेला उपचार. एखाद्या आजारी माणसाला त्याच्या आजारातून, त्याच्या व्याधीतून मुक्त करणं माझ्या दृष्टिकोनातनं हे कधी उत्तम उपचाराचं किंवा हे कधी एका उत्तम डॉक्टरचं लक्षण होईल असं नाही. तर एक चांगला डॉक्टर किंवा एक उत्तम उपचार आपण कशाला म्हणू शकतो? की त्या व्याधीचं मूळ कारण काय हे त्या व्यक्तीला समजवून सांगून त्याच्या आयुष्यातनं ती व्याधी कायमची संपुष्टात आणणं, कायमची संपवणं, हा खरा योग्य उपचार किंवा ही खरी वैद्यकीय सेवा. आणि मग जर आपल्याला त्या व्याधीचं मूळ कारण हे समोरच्याला समजवून सांगायचं आहे, आपल्याला मी काय उपचार करणार आहे हे समजा समोर त्याला समजावून सांगायचंय, म्हणजेच पुन्हा ते चालत. कोणतीही जरी माहिती द्यायची आहे, कोणतंही ज्ञान द्यायचं आहे, कोणत्याही प्रकारे त्या व्यक्तीचं मन जिंकायचं आहे, तर आपल्याला अर्थातच त्याची भाषा येण्याशिवाय पर्याय असतो. आणि म्हणून मराठी भाषेचा सुसंवाद या म्हणजे उत्तम पद्धतीनं उत्तम प्रतीचा संवाद साधण्यासाठी जर आपल्याला उपयोग करायचा असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं मराठी भाषा अवगत करणं करेल. आज काय झालंय, थोडीफार परिस्थिती अशी आहे की इंग्रजी माध्यमातून शिक्षण होतं किंवा मग सेमी माध्यमातून शिक्षण होतं,
आणि त्यामुळे मराठी घरातल्या मराठी कुटुंबातल्या मुलांचं मुलींचंही मराठी भाषेकडे तसं काय होतं, दुर्लक्ष होतं. पण विद्यार्थी मित्र, आपल्याला पुढे जाऊन जर मराठी भाषेत म्हणजेच काय तर महाराष्ट्रात ह्याच प्रांतात व्यवसाय करायचा आहे, व्यापार करायचा आहे, म्हणजे कुठलाही असतो व्यवसाय, तर मग आपल्याला त्या प्रांताची भाषा किंवा त्या स्थानिक स्तरावर जी सगळ्यात जास्त उपयोगात आणली जाते ती भाषा, ती भाषा दुर्लक्षित करून ती भाषा डावून कसं बसणार? कारण आपला अधिकाधिक ग्राहक हा त्या भाषेतला आहे, अधिकाधिक व्यक्ती त्या भाषेतला आहे, आणि म्हणून मग आपल्याला ती भाषा अत्यंत उत्तम पद्धतीने येण्याशिवाय कमी आहे. मराठी असे आमुची मायबोली असं आपण अभिमानानं म्हणतो. बऱ्याच वेळा आपण म्हणतो लाभल यमास भाग्य बोलतो मराठी, पण खऱ्या अर्थानं आपण त्या मराठीचा स्वीकार करतो का याचा एकदा आपण विचार केला पाहिजे. अर्थात तसं मराठी भाषेवर खूप बोलता येतं, प्रमाण मराठी भाषा, शुद्ध मराठी भाषा, मराठी भाषेचा होत जाणारा ऱ्हास, ह्या सगळ्यावर खूप चर्चा होते, खूप काचाकूट होतं, खूप पद्धतीनं अनेक लोक अनेक प्रकारची मतं प्रदर्शित करतात. पण आपला हेतू हा नाही, आपला हेतू काय, आपल्या या लेक्चरचा किंवा या व्याख्यानाचा हेतू काय, तर आपल्याला मराठीचा सुसंवादासाठी उपयोग करायचा आहे. मग मराठीचा सुसंवाद साधण्यासाठी उपयोग का करायचा, त्याची कारणं मी तुम्हाला आत्ता या सत्रात सांगितली की आपण मराठी वर्गात राहतो आहोत, आपण मराठी समाजात वावरत आहोत, आणि कधीही आपण ज्यांच्यात वावरतो आहोत त्यांच्यातलं एक होऊन राहणं हे आपल्याला सर्वच दृष्टिकोनातून कसं असतं तर अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून मग मराठी भाषेचा उपयोग हा आपण भले ज्ञानार्जनासाठी कोणतीही भाषा आपण स्वीकारलेली असली तरी तो उपयोग आपण टाळू शकत नाही किंवा तो उपयोग आपण थांबवू शकत नाही. आणि म्हणून मराठी भाषा शिकण्याशिवाय, शिकण्याशिवाय म्हणजेच काय, तर चांगल्या पद्धतीनं मराठी भाषेत संभाषण करावं, तर हे संभाषण कौशल्य शिकण्याशिवाय आपल्याकडे काय नाही, पर्याय नाही. व्यवसाय व्यापार यात जर आपल्याला वृद्धी हवी आहे, वाढ हवी आहे, प्रगती हवी आहे, तर आपल्याला स्थानिक स्तरावर प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येकाच्या मनाची जी भाषा आहे ती भाषा अवगत करण्याशिवाय आपल्याकडे काय राहत नाही, पर्याय राहत. आणि मराठी भाषा तर तशी खूप समृद्ध, मराठी भाषा समृद्ध, मराठी भाषा अत्यंत प्रगल्भ आहे, आणि मराठी भाषा तशी मनाने खूप, तुम्ही नक्की हे अनुभवलं असत की इतर कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला अजून वेगवेगळ्या भाषांमधनं आलेल्या शब्दांचा समावेश झालेला दिसून येणार, पण मराठी भाषेनं जन्मतःच पाच वेगवेगळ्या भाषांना आपल्यात सामावून घेतलं होतं, आणि आज तगायत अनेक भाषांमध्ये भरपूर शब्द मराठी भाषेमध्ये उपयोगात आणतात. मराठी भाषेत ते इतके सहज रुळतात, इतके सहज, इतक्या छान पद्धतीनं ते मराठी भाषेत सामावून घेतले जातात की आपल्याला कालांतरानं हे जाणवत सुद्धा नाही की हा मराठी शब्द आहे का हा दुसरा. उदाहरणार्थ मग सांगतो की पेन, पेन हा शब्द इतक्या सहजपणे मराठीत आपण उपयोगात आणतो की आता आपल्याला कळतही नाही की पेन हा शब्द इंग्रजी आहे का मराठी आहे. टेबल, टेबल हा शब्द सुद्धा किती सहजपणे आपण मराठीत उपयोगात आणतो. म्हणजे असंही नाही की बाबा मराठी भाषा दुसऱ्या भाषांचं वावरत आहे, नाही. मग अगदी शुद्ध मराठी बोलायचं कसं, एक आणि एक शब्द मराठीत नाही अजिबात. पण संवाद साधण्याचं, एखाद्याला जवळ घेण्याचं म्हणजेच काय, तर एखाद्याच्या अंतरंगात शिरण्याचं, एखाद्याच्या मनातल्या भावभावना जाणून घेण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम म्हणजे भाषा. आणि मग जर आपल्या त्याचीच भाषा अवगत नसेल, त्याचीच भाषा जर येत नसेल, तर आपण त्याच्या मनापर्यंत पोहोचू कसे शकतो. म्हणून सुसंवादासाठी म्हणजेच काय, तर एक चांगला संवाद प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला मराठी भाषेचा उपयोग करायचा आहे. म्हणजेच मराठी बोलायचंय, मराठी भाषेचा उपयोग करायचा म्हणजे काय, मराठी बोलायचं का, कारण भाषा हा शब्द कसा तयार झाला मी मगाशीच सांगितलं की संस्कृत धातू आहे भाषा, यापासून कोणता शब्द तयार झालाय, भाषा. मग या भाषेचा अर्थ काय, भाषेचा अर्थ आहे बोलणे. मग मराठी भाषा म्हणजे काय, मराठी. मग जर आपण मराठी बोललो तरच आपण मराठी माणसाच्या मनापर्यंत पोहोचतो, जर आपण मराठी बोललो तरच आपण त्याच्या बुद्धीपर्यंत पोहोचतो,
जर आपण मराठी बोललो तर आपण त्याच्या भावभावना अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि आपल्या मनातल्या भावभावनाही त्याच्यापर्यंत सहज पद्धतीने पोहोचवू शकतो. आपल्याला काय म्हणायचंय, म्हणजे आपलं मत काय, किंवा त्या आजाराबाबत किंवा त्या विषयाबाबत आपले विचार काय, हेही त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात प्रबळ किंवा सगळ्यात भक्कम साधन म्हणजे काय, तर त्याची भाषा म्हणजे अर्थातच आपल्या दृष्टिकोनात कोणती, मराठी भाषा. आणि म्हणून मित्रांनो, मराठीकडे दुर्लक्ष करू नका. आज 1 मे संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. मग महाराष्ट्र दिनानिमित्तानं आपण प्रत्येकानं मनात असा एक निर्णय किंवा मनात असा एक पण करायला काय बरं हरकत की नाही, मी आजपासून चांगल्या पद्धतीचा मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन, एक चांगलं मराठी संवादासाठी उपयुक्त मराठी मी शास्त्रोक्त लेखन करण्यासाठी किंवा प्रतिभा आपल्यातली प्रतिभा म्हणजे आपल्यातली लेखन कला विकसित करण्यासाठी आवश्यक असलेलं मराठी साहित्य, मराठी भाषा किंवा मराठी शास्त्र म्हणजे भाषाशास्त्र व्याकरण याबाबत बोलत नाही, तर संवादासाठी उपयुक्त असलेलं एक संभाषण कौशल्य जे आपण म्हणतो ते संभाषण कौशल्य, एक छान मराठी संभाषण कौशल्य मला आत्मसात करायचं आहे, तर मग आधी मला मनामध्ये मराठी बद्दल काय निर्माण करावी लागेल, आत्मीयता निर्माण करावी. हे जोपर्यंत मनामध्ये प्रेम निर्माण होत नाही, जोपर्यंत मनामध्ये त्या आशयाप्रती, विषयाप्रती, व्यक्तीप्रती अभिमान निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण कधीच तो व्यक्ती, तो आशय, तो विषय पूर्णपणे समजू शकत नाही किंवा पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही. आणि म्हणून जर आपल्याला एक उत्तम व्यवसाय करायचा आहे, एक चांगला व्यवहार करायचा आहे, एक व्यावहारिक दृष्टिकोनातून किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून एक उत्तम माणूस म्हणून जर त्या प्रांतात प्रसिद्ध व्हायचं आहे, त्या प्रांतामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचायचं आहे, तर त्या प्रांताची जी भाषा आहे म्हणजे आपल्यासाठी मराठी भाषा, ती शिकणं मला अनिवार्य आहे हे आपण समजून घेऊ. आणि आजपासून आपण मराठी भाषेच्या विकासासाठी म्हणजेच काय तर माझ्यात संभाषण कौशल्य कसं विकसित होईल याच्यासाठी प्रयत्न. संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी काय काय करावं लागेल, मग असं तासन तास अभ्यास करावा लागेल का, मी काय सारखं सारखं पुस्तक घेऊन बसायचं का, किंवा मग मराठीतले वेगवेगळे भाषाशास्त्राची व्याकरणाची पुस्तकं घेऊन तिथं आता वाचन करू आणि त्याच्यात वेळ घालवू का, अजिबात. संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य प्रगत करण्यासाठी अगदी साधे साधे सोपे सोपे उपाय आहेत आणि ते उपाय तुम्ही चालता बोलता करू शकता. ज्याच्यासाठी कुठलंही व्याकरणाचं पुस्तक घेऊन बसायची गरज नाही, भाषाशास्त्राचा अभ्यास करायची गरज नाही, किंवा मोठ्या मोठ्या साहित्यिकांच्या कादंबऱ्या, कथा, समीक्षण हे वाचण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला मराठी भाषा का शिकली पाहिजे किंवा जर आपण महाराष्ट्रात आहोत तर आपल्याला एक उत्तम पद्धतीनं मराठी संभाषण कौशल्य का आत्मसात केलं पाहिजे हे कळावं म्हणून मराठी भाषेचा थोडाफार इतिहास आहे. तुमच्या मनात मराठी भाषेप्रती अभिमान निर्माण करण्याचा किंवा अगदी लॉजिकली म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून तुम्हाला मराठी भाषा संभाषण कौशल्याच्या दृष्टिकोनातून येणं का गरजेचं आहे हे समजावून सांगितलं. आता त्याच्यावरचे अगदी साधे साधे सोपे सोपे जे उपाय आहेत ते आपण पुढच्या सत्रात म्हणजेच अर्थात दिनांक 3 मे जे सत्र होणार आहे त्या सत्रात जाणून खूप छोट्या छोट्या आणि अत्यंत मजेशीर गमतीशीर अशा उदाहरणातून मी तुम्हाला मराठी भाषा आणि त्याचं संभाषण कौशल्य शिकणं का गरजेचं आहे हे त्या सत्रात समजून सांगेल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या प्रत्येकाने आजपासून हा फोन करा की आम्ही मराठी भाषेत बोलणार आहोत, आम्ही मराठी भाषेत संभाषण साधणार आहोत आणि मराठी भाषा बोलून आम्ही मराठी भाषिक माणसांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण मराठी असे आमोची माय बोली किंवा मग लाभले अमास भाग्य बोलतो मराठी. तेव्हा मित्रांनो, मनपूर्वक धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात म्हणजेच कधी दिनांक 3 मे 2021 रोजी दुपारी 4 वाजता. धन्यवाद सर. खूप धन्यवाद सर आम्हाला मराठी भाषेबद्दल अवगत करण्यासाठी. धन्यवाद सर. आपण आणि
महात्मा गांधी विद्या मंदिरच्या केबीएच डेंटल कॉलेज तर्फे डॉक्टर अभिजित शिंदे यांना मी खरंच धन्यवाद देतो. त्यांनी आपण जसं म्हणतो माझं मराठी इतकं छान नाही पण टू सर्टन एक्सटेंट आमचे डोळे उघडण्याचं काम केलं त्यांनी, ह्याच्यासाठी पहिला धन्यवाद. आणि भाषेचं महत्व खरोखरीच जाणवून देणं ही मला वाटतं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आपला आत्ता बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे हा खरा असा आहे की आपल्याला व्यवसायासाठी ज्या भाषेचा वापर करायचा ती भाषा आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या व्यवस्थित वापरता यावी, हा आपला महत्वाचा उद्देश. आणि मला वाटतं तो पुढच्या सत्रात आपल्याला, आपण जसं म्हणलं की उदाहरणांसह हे संभाषण कौशल्य कसं वाढवायचं याचं मार्गदर्शन आम्हाला अजून मिळेल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद सर, पुन्हा भेटूया सोमवारी. सत्र आपण इथे संपवतोय. द सेशन एंड्स हियर.